में संदीप सुतार के हल्दी कुमकुम कार्यक्रम में महाविकास आघाड़ी नेताओं की हुंकार, नवम्बई महानगर पालिका में होगी जीत, अपना होगा महापौर। नवम्बई के सीउड में एनसीपी के नगर सेवक संदीप सुतार और सलुजा सुतार द्वारा आयोजित हल्दी कुमकुम कार्यक्रम में महा आघाड़ी नेताओं ने चुनावी शंखनाद करते हुए जीत का दावा किया। प्रभाग 91 और 92 के लिए आयोजित साझा कार्यक्रम में एनसीपी नेता और मंत्री जितेंद्र आव्हाड, प्रशांत पाटिल, आनंद प्रांजपे, शिवसेना नेता विजय नाहटा, विधायक शशिकांत शिंदे, कांग्रेस जिलाध्यक्ष अनिल कौशिक समेत महाविकास आघाड़ी के तमाम नेता और कार्यकर्ता मौजूद रहे। गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ने गणेश नाइक और बीजेपी पर जमकर हमला बोला और दावा किया कि नवम्बई मनपा में महाविकास आघाड़ी का ही महापौर होगा। त्यांनी मागे वळून न बघता माला सोडून गेला हे साहेबांना वाईट नसेल वाटलं आणि त्याच्या त्यांच्याबरोबर 32-33 वर्ष प्रामाणिकपणाने काम करणाऱ्या कार्यकर्त्याला त्याची प्रचंड यातना होते आणि ही लढाई नाहीच आहे। बीजेपीचं अस्तित्वच नव्हतं इथे, बीजेपीचं काय अस्तित्व होतं? आज बीजेपीमध्ये किती नगरसेवक आहेत? सगळे राष्ट्रवादीचेच गेलेले नगरसेवक आहेत आणि आम्हाला हेच दाखवायचं आहे की मतं ही राष्ट्रवादीला मिळत होती आणि ते आम्ही घेऊन जा, मला त्याच्यात काही इंटरेस्ट नाही हो। मला नवी मुंबईतली जनता तो घोडा असा फिरवल्यासारखं फिरणार नाहीत याची काळजी घ्यायची। जवळजवळ 2005 सालापासून मी इथे नगरसेविका म्हणून कार्यरत आहे आणि खरोखरच मला अभिमान वाटतो की दरवर्षी मला जास्तीत जास्त महिलांसाठी आणि युवकांसाठी मी काम केलेलं आहे, कारण ह्या महिला भगिनी आपल्या आहेत, त्या घरात काम करत असतात पण त्यांना त्यांचा सन्मान मिळावा, त्यांना त्यांचा हक्क मिळावा आणि त्यांना स्वतःचं स्वाभिमान मिळण्यासाठी स्वतःचं एक उद्योगधंदा त्यांचा असावा अशी माझी नेहमीच इच्छा असते, म्हणून त्यांना मी नेहमीच प्रोत्साहित करत असते। त्यांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून किंवा व्यासपीठावर विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यापासून बचत गटांचे मेळावे असतील किंवा डान्सचे आपले पालिकेच्या माध्यमातून होणारे स्पर्धा असतील त्याच्यामध्ये त्यांना ते हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्याचा मी नेहमी प्रयत्न केलेला आहे आणि यापुढेही त्यांच्यासाठी आणि युवकांसाठी माझे प्रयत्न त्यांच्यासाठी राहणार आहेत। महाआघाडीचं वातावरण अतिशय उत्साहाचं आहे। संदीप आणि ताई दोघंही निवडणुकीला उभे राहणार आहेत राष्ट्र महाआघाडीकडून आणि त्या अनुषंगाने त्यांनी मला असं वाटतं एखाद्या वर्षापासून काम चालू केलेलं आहे आणि त्यांची लोकप्रियता या ठिकाणी ज्या हजारो महिला जमल्या होत्या त्याच्यावरून तुमच्या लक्षामध्ये येईल। या भागामध्ये त्यांनी मागची 15-20 वर्ष लोकांची जी सेवा केलेली आहे मला असं वाटतं लोकांचं त्यामुळे त्यांच्यावर खूप प्रेम आहे आणि महाआघाडीचे उमेदवार म्हणून ते सहजपणे निवडून येतील। मी संदीपला म्हटलं भाजपच्या कॅन्डिडेटचं डिपॉझिट जप्त करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा म्हणजे परत पुढची 10-15 वर्ष त्रास होणार नाही। या दोघांचं एक वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो, त्यांच्याकडे जी व्यक्ती येईल ती वसाहतीतली आहे, गावातली आहे, कोणत्या धर्माची आहे, कुठल्या पक्षाची आहे याचा विचार न करता आलेल्या माणसाला मदत करायची, त्याची अडचण दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायचा, ही त्यांची कायम भूमिका राहिली आणि त्यामुळे त्याचा फायदा त्यांना मिळेल। सीए हमारे लोगों का प्यार है, अभी लोग 20 साल से घर टू घर हम लोग जाते हैं, घर टू घर कुछ काम के लिए हमारे पास आते हैं। ये हमारा जो दोनों वार्ड का एक परिवार का हिस्सा बन गया है, तो लोग इधर पार्टी ये सब नहीं देखते, लोगों को काम करने वाले आदमी मांगते हैं, मैडम घर घर जाते हैं, उनके सुख दुख में जाने वाले आदमी मांगते हैं, इसलिए वो दिल से चाहते हैं, इसलिए इतनी भीड़ हो लोगों का प्यार हम लोग को मिलता है। निश्चित रूप से उनको 20 साल से वो एक्सपीरियंस है और 20 साल से लोगों की वो सेवा करते आ रहे, इसलिए उनका आत्मविश्वास बढ़ गया, लोगों का के ऊपर बढ़ गया और लोगों का भी उनके ऊपर विश्वास बढ़ गया। आज एवार्ड साहब ने खुद आपकी तारीफ की है। नहीं, मुझे दिल से मैं भी दिल से बहुत खुश हो गया, इतने बड़े आदमी और हम लोग भी, मेरा पूरा परिवार पापा से लेके कांग्रेसी हम लोग परिवार है, इसलिए मैं किधर ज्वाइन न होके एनसीपी में रहने का एक ही कारण, हम लोग पवार साहब से फैमिली से बहुत प्यार करते हैं, राष्ट्रवाद से बहुत प्यार करते हैं, इसलिए। ब्यूरो रिपोर्ट, टीवी वन इंडिया। लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें।